आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण दोन किंवा दोनपेक्षा अधिक घनांचे संयोजन आणि एका घनाकृतीतून दुसऱ्या घनाकृतीत पृथक्करण केल्याने तयार झालेल्या घनाकृतीच्या परिणामांबद्दल जाणून घेतले. आज आपण घनाकृतींचे एका आकारातून दुसऱ्या आकारात रूपांतरण करणे हे समजून घेऊ. सुरेशकडे एक मिठाईचा बॉक्स आहे ज्यात 3 किलो बर्फी बसते. जर बर्फीच्या प्रत्येक तुकड्याचे वजन 20 ग्रॅम असल्यास बॉक्समध्ये किती बर्फी असतील हे तुम्ही सांगू शकता का सगळीजण? आपण आपल्या मागच्या वर्गात अशा परिस्थितींचा अभ्यास केलाच आहे की नाही मित्रांनो? त्या आधारे आपण असे म्हणू शकतो की बॉक्समध्ये 150 बर्फीचे तुकडे असतील. आता आपण हा लाकडाचा तुकडा तपासून पाहूया ज्याची लांबी 15 सेंटीमीटर इतकी आहे, रुंदी 6 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर अशी आहे. ह्या तुकड्याचे घनफळ काय असेल हे तुम्ही आम्हाला सांगू शकता? बरोबर, या तुकड्याचे घनफळ 720 घन सेंटीमीटर इतके असेल. जर या लाकडाच्या तुकड्याला अशा तीन समान अशा तुकड्यांमध्ये जर कापले तर काय आपण प्रत्येक लहान तुकड्याचे घनफळ हे शोधू शकता का? शाबास, प्रत्येक लहान तुकड्याचे घनफळ 240 घन सेंटीमीटर इतकं आहे. येथे आपण पाहू शकता प्रत्येक लहान तुकड्याचे घनफळ मोठ्या तुकड्याच्या घनफळाच्या 1/3 इतके आहे. चला आणखीन काही आपण उदाहरणे पाहू. ह्या लाकडाच्या तुकड्याचे यावेळी 5 समान तुकडे जर आपण केले तर आपण पाहू शकतो की प्रत्येक तुकड्याचे घनफळ 144 घन सेंटीमीटर आढळले, जे मोठ्या तुकड्याच्या घनफळाच्या 5व्या भागा इतकेच आहे. आता आपण असे म्हणू शकतो जर एक घनाकृती असल्यास त्याला समान आकाराच्या लहान घनाकृतीमध्ये रूपांतरित जर केलं गेलं तर अशा प्रकारे लहान घनाकृतींचे घनफळ आणि लहान घनाकृतींची एकूण संख्या यांचा गुणाकार मोठ्या घनाकृतीच्या घनफळा इतकाच असतो. मग घनाकृतीच्या संपूर्ण पृष्ठफळासाठी हेच बरोबर असेल का? जर आपण ह्या लाकडाच्या तुकड्याला आणि जर ह्यापासून आपण बनवलेल्या ह्या 5 तुकड्यांचे पृष्ठफळ जर काढले तर आपण पाहू शकता की घनाकृतीच्या संपूर्ण पृष्ठफळासाठी हे विधान पूर्णपणे चुकीचे होईल. हे केवळ एकसारख्या घनाकृतींसाठीच हे शक्य आहे? नाही, हे सर्व घनाकृतींसाठी शक्य आहे. अजून आपण एक उदाहरण पाहू. जर तुम्ही लोखंडापासून बनवलेली ही वृत्तचित्ती वितळवून 9 सेंटीमीटर उंची आणि 7 सेंटीमीटर त्रिज्येचा पाया असणारे 24 शंकू बनवतात तर ह्या स्थितीत हे विधान आपले खरे असल्याचे सिद्ध होणारच आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये असे शिकलो की घनाकृतींचे अन्य एका घनाकृती किंवा काही घनाकृतींमध्ये रूपांतरित केल्यावर बनवलेल्या घनाकृतींचे एकूण घनफळ पहिल्या घनाकृतीच्या घनफळा इतकेच असते.